आणि आताची महत्त्वाची बातमी अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. भाजपनं निवडणूक लढवू नये असं राज ठाकरे यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. भाजपचे मुरजी पटेल हे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार आहेत आणि या संदर्भात राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलेलं आहे. भाजपनं ही निवडणूक लढवू नये असं राज ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना सुचवलेलं आहे. दोन उमेदवार आहेत अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके तर मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार. अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अमेय, पत्रात नेमकं काय म्हणण्यात आलंय, निवडणूक न लढवण्याचा सल्ला का दिला जातोय? रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व इथली जी विधानसभेची जागा होती ती रिक्त झाली आणि त्या जागेवर आता त्यांच्या विधवा पत्नी ऋतुजा लटके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं उमेदवारी अर्ज भरला. राज ठाकरे यांनी स्पष्ट आपल्या पत्रात लिहिलेलं आहे की उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे आणि त्याचबरोबर रमेश लटके हे आधी शिवसेनेत होते, त्याचबरोबर त्याच्यानंतर ते काही काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्यासोबत गेले आणि नंतर पुन्हा एकदा ते शिवसेनेत गेले. अशा वेळी एक माजी आपला सहकारी या नात्यानं त्यांना कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असणं स्वाभाविकच आहे आणि त्याच अनुषंगानं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना अनुषंगून एक पत्र लिहिलेलं आहे, अतिशय भावनिक पत्र आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा एका दिवंगत आमदाराच्या घरची व्यक्ती निवडणूक लढवते तेव्हा शक्यतो ती बिनविरोध करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे आणि तसं व्हायला हवं. या बाबतीतही त्यांनी या लटके यांच्या बाबतीतही तसंच होण्यासाठी एक विनंती वजा एक सूचना केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना अनुसरून त्यांनी लिहिलंय की ही निवडणूक खरं तर बिनविरोध व्हायला हवी होती परंतु भाजपनं आता तिथं आपला उमेदवार दिलेला आहे, दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत, मात्र तरी एक दिवंगत आमदार आणि माजी सहकारी या नात्यानं कुठंतरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांनी आपली भूमिका या संपूर्ण प्रकरणावर व्यक्त केली. भाजपकडून या पत्राला काही उत्तर मिळालंय का, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? तुमचाच या पत्राला कुठेही प्रतिक्रिया मिळालेली नाही. आज दिवसभर आपण प्रयत्न करू की याच्यावर राजकीय लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, परंतु हे जे पत्र आहे ते मुख्यमंत्र्यांना अनुसरून केलेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे याबाबत आता काही बोलतात का ते पाहावं लागेल, परंतु तुर्तास तरी भाजपकडनं किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं या संदर्भात कुठली अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. प्रज्ञा अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना.